जय हिंद मित्रांनो, आपल्या टिप चॅनल वर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरती करिता किती जागा रिक्त आहेत त्याची ऑथेंटिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विथ प्रूफ बघणार आहोत। आणि जे काही कन्फ्युजन आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, ते कन्फ्युजन देखील दूर करण्याकरिता या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया नेमकं सध्याची जी सिच्युएशन आहे, संच मान्यता असेल, रोस्टर असेल किंवा एकूण आतापर्यंत किती जागा या रिक्त आपल्याला मिळालेल्या आहेत त्या संदर्भामध्ये ऑथेंटिक माहिती। बघा, जसं की मी तुम्हाला याच्या पूर्वी देखील ऑलरेडी कल्पना दिलेली आहे की जवळजवळ महाराष्ट्रामध्ये जेवढ्या जिल्हा परिषदेच्या शाळा असेल, मग काही शाळा पहिली ते पाचवीची असतील किंवा पहिली ते आठवीची असतील, म्हणजे पहिली ते आठवी पर्यंत इव्हन आपण असंही सांगू शकतो की पहिली ते दहावी पर्यंतच्या जेवढ्याही जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या सर्व शाळांची जी संच मान्यता आहे कम्प्लीट झालेली आहे। आता फक्त काही बोटावर मोजण्या एवढेच, म्हणजे 99.99% संच मान्यतेचं काम कम्प्लीट झालेलं आहे असं आपण निश्चितपणाने म्हणू शकतो। आता पुढचा जो टप्पा असणार आहे तो आहे रोस्टर कम्प्लीट करण्यासंदर्भामध्ये, कारण याच्या पुढचं जे पाऊल आहे ते रोस्टरचंच असणार आहे। रोस्टर कम्प्लीट करणे, ज्याला आपण जे आहे मराठीमध्ये बिंदू नामावली पूर्ण करणे, अद्ययावत करणे असं देखील म्हणू शकतो। आता बिंदू नामावलीचं काम सुरुवात झालेली आहे, या कामाला सुरुवात झालेली आहे। बऱ्याच जिल्हा परिषदेने मावककडे जे आहे आपल्या आपल्या जे काही रजिस्टर्स आहे ते रजिस्टर तपासणीकरिता पाठवून दिलेले आहे, त्याची देखील अपडेट आपल्याला मिळताना दिसत आहे। जवळपास 10 ते 12 जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांनी जे आहे आपले आपले रोस्टर तपासण्यासाठी जे आहे काम पाठवून दिलेलं आहे। आणि जेवढे मावकचे ऑफिसेस आहेत तेवढ्या मावकच्या ऑफिसेसला देखील आणि आयुक्त ऑफिसच्या वतीने देखील या मावकच्या ऑफिसेसला रिक्वेस्ट करण्यात आलेली आहे की जर का एखाद्या जिल्हा परिषदेचं काम तुमच्याकडे आलेलं असेल बिंदू नामावली पूर्ण करण्याकरिता, तर त्यासाठी जे आहे तुम्ही तत्परतेने काम करा आणि लवकरात लवकर त्यांची बिंदू नामावली कम्प्लीट करून द्या। या गोष्टीचा फायदा देखील आपल्याला होताना दिसत आहे। ही म्हणा, येणाऱ्या काही दिवसांमध्येच आपल्याला रोस्टरचं काम कम्प्लीट झाल्याची माहिती देखील मिळेल। जेव्हापर्यंत आपल्याकडे माहिती मिळाली होती की आपण जवळजवळ 98% जी संच मान्यता झाली होती त्या माध्यमातून जेवढी वॅकन्सीचा आकडा आपल्या समोर आला होता तो 23,700 एवढ्या जागांचा आकडा होता। यामध्ये फक्त आणि फक्त जिल्हा परिषद यांच्या शाळा आहे। आता यामध्ये आणखीन जे काही इन्क्लूड होणार आहे ते महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, कटक मंडळे हे झालेत सरकारी शाळा। त्याच्या व्यतिरिक्त ज्या खासगी संस्था आहेत ज्या अनुदानित, विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित यांचीही संख्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आल्याचं आपल्याला जे आहे येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे। खासगी संस्थांची संच मान्यता अजूनही फायनलाइज झालेली नाहीये, शेवटच्या टप्प्यामध्ये आहे। जसं जिल्हा परिषदेचा टक्का अतिशय झपाट्याने वाढला त्याच गतीने या ठिकाणी आपण सांगू शकतो की खासगी शाळांचा देखील टक्का वाढताना आपल्याला दिसत आहे। येणाऱ्या आठवड्याभरामध्ये, म्हणजे आपल्याला येणाऱ्या आठवड्यामध्ये खासगी संस्थांची संच मान्यता कम्प्लीट झाल्याचं देखील पाहायला मिळेल। आणि दुसरी गोष्ट, जे काही मावकडे रोस्टरच्या कामासाठी जिल्हा परिषद गेलेली आहे त्या सर्वांचं देखील रोस्टरचं काम कम्प्लीट झाल्याचं जर आपल्याला पाहायला मिळालं तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं आश्चर्य वाटण्याचं कारण नाही। आता एक महत्वाची जी PDF आहे ती तुमच्या समोर या ठिकाणी मित्रांनो दिसत आहे। बघा, एक जो प्रश्न आहे ऑथेंटिक प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला होता राज्यसभेमध्ये, राज्यसभेमध्ये जो प्रश्न विचारला गेलेला आहे या ठिकाणी 2 ऑगस्ट 2023 ला, तर बघा टीचरची जी वॅकन्सी आहे पूर्ण भारतभरामध्ये त्या संदर्भामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। आता त्या तो प्रश्न जो आहे फुलो देवी नीतम यांनी विचारलं होतं एज्युकेशन मिनिस्टर यांना। आता या संदर्भामध्ये त्यांनी विचारलं होतं की पहिली ते आठवीच्या किती जागा आहेत मागच्या 2020, 2021, 2022 या वर्षामध्ये, म्हणजे मागच्या 3 वर्षामधला जो काही डेटा आहे तो तुम्ही द्यायला पाहिजे। त्याला उत्तर दिलेलं आहे, बघा उत्तर दिलेलं आहे मिनिस्टर ऑफ स्टेट इन द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन यांनी, म्हणजे श्रीमती अन्नपूर्णा देवी यांनी त्यांचं उत्तर दिलेलं आहे। आता तो उत्तर काय आहे, तर या ठिकाणी आपल्याला ऑथेंटिक आकडे मिळालेले आहे की महाराष्ट्रामध्ये एक्झॅक्टली किती जागा रिक्त आहेत। तर बघा या ठिकाणी फक्त एकदम महाराष्ट्रातच नाही पूर्ण भारतभरामधले या ठिकाणी अनालिसिस करण्यात आलेला आहे, तो आपण या ठिकाणी बघणार नाही। आपला संबंध ज्या गोष्टीशी रिलेटेड आहे ती गोष्ट या ठिकाणी हायलाइट केल्याप्रमाणे 21 नंबरला महाराष्ट्र दिसत आहे। आता सँक्शन पोस्ट या ठिकाणी 2020, 2021, 2022 आणि 2022, 2023 या संदर्भामध्ये दिलेला आहे त्यांनी अनालिसिस। बघा 2020, 2021 ला एकूण जर का सँक्शन वॅकन्सी पाहिली तर शून्य दाखवलेली आहे महाराष्ट्रामध्ये, आश्चर्यच आहे। 2021, 2022 ला या ठिकाणी जे आहे 8,866 एवढी वॅकन्सी दाखवलेली आहे। आणि सध्याची जी करंट वॅकन्सी आहे 2022, 2023 या वर्षाची, तर एकूण वॅकन्सी दाखवलेली आहे 18,204
म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटला या ठिकाणी जेव्हा विचारण्यात आलं की तुमच्याकडे वॅकन्सी किती आहे, तर स्टेट गव्हर्नमेंटने सेंट्रल गव्हर्नमेंटला 18,204 ही वॅकन्सी सांगितलेली आहे. आता बऱ्याच जणांना या संदर्भामध्ये कन्फ्युजन निर्माण झालेला आहे की आता आपण जर त्या संची मान्यता बघितली तर त्यामध्ये 23,700 पदं दिसली आपल्याला, ती पण फक्त आणि फक्त जिल्हा परिषदेची. मग हा 18,000 आकडा आला कुठून? तर हा आकडा शोधण्याकरिता जे आहे आपण खूप लोकांशी या ठिकाणी चर्चा केली, परंतु या आकड्याचं ऑथेंटिक उत्तर आपल्याला मिळू शकलेलं नाहीये. आणि याला मला असं वाटतं की फार जास्त प्रमाणावरती तथ्य देखील नाहीये. कोणत्याही पद्धतीने 18,000 आकडा मॅच होऊ शकत नाही, कारण जर आपण महाराष्ट्रभरामध्ये सध्याच्या घडीला बघितलं तर 67,111 पदं रिक्त आहेत अशी माहिती या ठिकाणी मागच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये खुद्द शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेली आहे. मग जर तो आकडा जर का 61,000 असू शकतो, तर मग मित्रांनो या ठिकाणी 18,000 आकडा येतोच कसा? हा फार मोठा जो आहे तो गौड बंगाल आहे, फार मोठा कूट प्रश्न आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यामुळे या आकड्यावरती फार आपल्याला जास्त लक्ष द्यायचं नाही. आपल्याला प्रयत्न करायचा आहे की जे जिल्हा परिषदेच्या ज्या काही वॅकन्सीज आपल्यापर्यंत आतापर्यंत ऑथेंटिक पद्धतीने पोहोचलेल्या आहेत 23,700, त्याच्यामध्ये आणखी इन्क्लूड झालेलं असणार आहे, त्यामध्ये आपल्याला ऍड ऑन करावं लागणार आहे जिल्हा प्रत्येक जिल्ह्यामधले नगरपालिका, नगर परिषद, त्याच्यानंतर कटक मंडळे आणि सगळ्यात मोठं म्हणजे महानगरपालिका. कारण महानगरपालिकेमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळालं मराठीच्या सोबत सोबत जे आहे इंग्लिश मिडियमच्या शाळा देखील आहेत. मग इंग्लिश मिडियमच्या उमेदवारांनी या ठिकाणी जर ऍक्टिव्ह राहिलं तर निश्चितपणाने त्यांच्या जागा देखील आपल्याला वाढल्याचं पाहायला मिळू शकतो. म्हणून जे आहे इथून पुढची जी काही आपली रणनीती असणार आहे, ब्लूप्रिंट असणार आहे, त्यामध्ये या लोकांपर्यंत जाऊन जो काही पाठपुरावा आहे तो आपल्याला करावा लागणार आहे की तुमच्याकडच्या ज्या काही वॅकन्सीज आहेत आपल्याला त्यांना वारंवार सांगावं लागणार आहे, महानगरपालिका, नगरपालिका, कटक मंडळे यांना, की तुमच्याकडे असलेल्या ज्या काही रिक्त पदांचा अहवाल आहे तो तात्काळ आयुक्त महोदयांच्या कॅबिनपर्यंत पोहोचवा, जेणेकरून तुम्हाला जे आहे जे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये देऊन निकाल लागून चांगले गुण घेऊन जे आहे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले उमेदवार आहेत ते उमेदवार तुम्हाला मिळतील आणि तुमच्या शाळांचा या ठिकाणी विकास झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो सर्वांनी जर का प्रयत्न केला तर निश्चितपणाने जे आहे फार कमीत कमी दिवसांमध्ये आपल्याला या ठिकाणी जे आहे पूर्ण महाराष्ट्राचं रोस्टरचं काम झाल्याचं पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये प्रत्येकाने जे आहे आपली जबाबदारी समजून फुल्ल फुलाची पाकळी म्हणून याच्यामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे. जर आपल्याला आंदोलनाला आवाज दिला तर आपण आंदोलनामध्ये पोहोचण्यासाठी प्रयत्न करावा. जर घरी बसून एखादी ऍक्टिव्हिटी करायला सांगितली तर ती ऍक्टिव्हिटी का होत नाही परंतु आपण करायला हरकत नाही. 24 तास आपल्या हातामध्ये जो मोबाईल असतो त्या मोबाईलचा वापर करून जर आपण ट्विटर ट्रेंड राबवला त्यामध्ये सहभाग नोंदवा. जर आपण ईमेलसाठी एखादं कॅम्पेन नोंदवलं की आपल्याला शिक्षण मंत्री असेल किंवा महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री मोदी आहेत त्यांना जर का आपल्याला मेल पाठवायचा असेल तर त्या मेलच्या कॅम्पेनमध्ये सहभाग नोंदवत चला. जेणेकरून काय होईल की या शिक्षक भरतीच्या लढ्यामध्ये जे आहे प्रत्येकाने आपला खारीचा का होईनापर्यंत वाटा उचललेला पाहायला मला निश्चितपणाने आवडेल. मित्रांनो जागा भरपूर येत आहेत, फक्त आता आपल्या सर्वांना एक मोठ्या आंदोलनासाठी जे आहे स्वतःच्या मनाची तयारी करून घ्यायची आहे. तो आंदोलन आपण ज्या वेळेस आयुक्तांकडे संपूर्ण जागा येऊन जातील, मग ते जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळे, ज्या स्थानिक संस्था आहे मोठमोठाल्या संस्था या सर्वांचं रोस्टर जेव्हा कंप्लीट होईल, आयुक्तांच्या हातामध्ये एकदा सर्वच्या सर्व जागा राहिल्या तर त्या जागांपैकी आपण जास्तीत जास्त वाटा पहिल्या टप्प्यामध्ये मागण्याकरिता निश्चितपणाने एक भव्यदिव्य आंदोलन उभं करूया. त्याकरिता स्वतःच्या मनाची तयारी करा. त्या आंदोलनाच्या संदर्भामधले जे काही डिटेल्स असेल, व्हेन्यू असेल, डेट असेल, त्या सगळ्या गोष्टी वेळ आलं त्यावेळेस कळवल्या जातील. फक्त सध्या स्वतःच्या मनाची तयारी ठेवा आणि जास्तीत जास्त आपला स्वतःचा पूर्ण फुलाची पाकळी म्हणून हातभार लावण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करा.